अहो दादा मुंबपुरीने हात दावला की हो मला खिसा कापला माझा पाकिट गेले हे 1000 रुपये ठेव तुझ्याकडे अरे हे घड्याळ मी चिन्मयला दिलेलं घड्याळ आहे अरे तो माणूस मामाकडून आलाच नव्हता अशोक मी ऑर्डर केलेला चांदीचा गणपती झालाय का अहो अहमदाबादला पाठवायचा आहे माझ्या भावाकडे हो हो ताई काळजी करू नका चांदीला फसवणारा तो माणूस सोन्याची अंगठी आणि चेन विकण्याचा प्रयत्न करतो का विश्वास ठेवला नाहीस माझ्यावर मी गेल्यावर तुला माझी किंमत कळेल मेंडू आज बहुतेक गॅस लीक होतोय गॅसचा वास येतोय बघ ना अवघय मॅडम एक काम कर हे लॅश उघडण्याचा प्रयत्न कर माझे सहकारी वणवण फिरतायत तो सापडण्याचे चान्सेस निर्माण झाले आणि तू सावनीताई असं धीर सोडून कसं चाललो अहो देवाने दिलेलं आयुष्य असं संपूर्ण पाप असते मला पाप पुण्याचं काही माहित नाही पण संकेत माझ्याशी भांडून घर सोडून गेल्याने माझी सगळ्याची इच्छाच गेली सावनी अगं तुझा नवरा तुला वाटेल तसं बोलतोय तुझ्यावर वाटेल ते आरोप करतोय आणि त्याला सडेतोड उत्तर द्यायचं सोडून तू जीव द्यायला निघालीस अगं याचा अर्थ त्याने केलेले आरोप तुला मान्य आहे असा होतो मी चुकले म्हटलं की झालं ना आम्हाला याला एक सेकंड जरी उशीर झाला असता तर हे बघ सांग तुला काहीही झालं तरी ती माझी हार आहे तुला तुझा संकेत परत हवाय ना मग त्यासाठी मी प्रयत्न करीन आणि तो जरी परत नाही आला तरीही तुला जगायचंय स्वतःसाठी कळलं सावनीताई आयुष्य काडी एवढं स्वस्त नसते त्या काडीने आयुष्य जाळायचं नाही तर जीवनाची ज्योत पेटवायची असते पटलं ना आमचं मॅडमच आता डोळे पुसा बघू पुसा मॅडम वंदना सराफ शारदानगर मध्ये राहतात असं तिथल्या दूधवाल्याने सांगितलं तू तिथं जाणार ना उद्या मॅडम आपण पहाटेपासून तिथं फिल्डिंग लावूया पण मग आत्ता काय करायचं उद्याची वाट पाहायची नाही म्हणाले आपण आजच तिथे जाऊन वंदना सराफ ना सावध करायला हवं आणि त्याला बेसावर ठेवून पकडायला हवं तुम्ही आत्ता लगेच तिथे जा जय श्री कृष्ण वंदना बेन तुम्ही मी
अहमदाबाद थी आयो छु। प्रकाश दादा त्यांनी पाठवले। अच्छा म्हणजे प्रकाश दादाचा सहकारी का तू? उदय सोहोनी। उदय सोहोनी सुबच्छे चोक्कस ओळखला एकदम। प्रकाश दादा त्यांचा असिस्टंट नाही मी। ये नाही ये हे प्रकाश दादांनी साडी पाठवली तुमच्यासाठी। अरे वा दादांनी साडी पाठवली आणि हे अहमदाबाद ती खमन ढोकळाने गाठिया। हे मुंबई मध्ये अशी टेस्ट मिळत ना ती हा। दादाची लई माया असता तमारा उपर। अरे पण तू तर उद्या येणार होतास ना? नाही म्हणजे काल दादा मला म्हणाला की तू परवा येणार आहेस म्हणून। काले एटले उद्या। उद्या आला तर बरं असं तुम्हीच म्हणले ना प्रकाश दादांना। एटले कालचे उद्या म्हणजे आज आज आलो। बरं बस यातला खाऊ तुझ्यासाठी पण घेऊन येते। वंदना बेन हे तर रस खातो ना आम्ही। तुम्ही खा बेबीला पण द्या पिकनिकवरून येईल परत आत्ता। सू अरे दादाने तुला सगळंच सांगितलेलं दिसतंय। कसं आहे ना बेन बॉस असले तरी मोठ्या बाई सारखे वागतात माझ्याशी। चांगलं बस बस आले। जय श्री कृष्ण। उदय सोनीचं नाव हिनेच सांगितलं म्हणून बरं झालं, नाही तर काही खरं नव्हतं। घे ना वंदना बेन एवढं। बरं हे घे हे तुला नक्की आवडेल। घणू सरस छे बेन घणू सरस छे बेन। ए पदार्थ ने ए टेस्ट अहमदाबाद थी नथी मिळवे। काय म्हणतात तुमचे मराठीत ते अन्न जाता सुखी भाऊ आहे। आणि हे सगळं नको नको पोट भरले पोट भरले बेन। बर मी प्रकाश दादाला तू आल्याचं सांगते। हा हो ऑफिस मध्ये असतील ना ते मी फोन लावतो ना। काहीतरी चालू असेल काम बेसी जाओ बसा बसा। हॅलो हा कांतीबाई ए वंदना बेन ने प्रकाश सर साथे वात करवी छे ए मीटिंग मा छे के तो अगर वाग्या पछी ओके ओके नाही ते काय मीटिंग मध्ये आहेत ने मोठे साहेब आलेत विजिटला 11 नंतर फोन करा म्हणजे। बर आता मला सांग तुझ्यासाठी जेवायला काय करू काय आवडतं तुला? जमवा माटे नको नको जेवायचा त्रास कशाला घेत ना। अरे असं काय तू प्रकाश दादाला मोठा बाई म्हणालास ना म्हणजे त्या नात्याने तू माझा लहान भाऊ झालास हो की नाही? बेन माझी सगळी बेन 2 सालापूर्वीच गेली ना पण आज तुम्ही भेटलात ती पुन्हा भेटल्यासारखं वाटले ना। आता रक्षाबंधनला येईल ना जेवायला। बर ते टायमाला 2 राख्या आणायच्या एक माझ्यासाठी आणि एक प्रकाश दादासाठी। नक्की आता निघायला लागेल मला ब्रांचला जायचंय ना ऑफिसला उशीर होईल ना। बरं आता दादासाठी जे आणलंय ते तुझ्याकडे देते हा मी।
देत हा। वंदना बेन मी आता निघतो हा। पण बेन ही एका भावाकडून बेन साठी एक छोटीशी भेट। अरे पण कशाला? असू दे माझ्याकडून। अरे पाया पडत हा। असू दे असू दे सुखी रा। येतो एक मिनिट। मला असं वाटतं हेच ते घर आहे। बंडू तू एक काम कर, तू इथेच थांब, मी आणि मनाली आज जातो आणि तसं जर काही लागलं तर तुला कळवतो। चल लक्ष दे। दादाने साडी दिली आहे, आता रक्षाबंधनाला दोघेही येतील ना तेव्हाच घडी मोडीन। वंदना ताई कोण? हॅलो नमस्कार। माझी ओळख सांगतो, मी सिद्ध आणि ही मनाली। तुम्ही प्रायव्हेट डिटेक्टिव्ह अस्मितांना ओळखता ना? हो ओळखते ना। आम्ही त्यांचे असिस्टंट। अच्छा। ऍक्च्युली थोडस बोलायचं होतं तुमच्याशी। बोला। काल तुम्ही ज्वेलरीच्या दुकानात तुमच्या भावाशी फोनवरती बोलत होतात ना? हो। तुमचा भाऊ ज्या माणसाला पाठवणार आहे तो माणूस उद्या येणार आहे बरोबर? हो म्हणजे उद्याच्या ऐवजी तो आजच येऊन गेला, आत्ता मगाशीच तर आला होता। आज आज का आले ते? का म्हणजे उद्या माझं काम आहे ना, माहिती होतं दादाला। नाही पण तो नक्की तुमच्या भावाने पाठवलेला माणूस होता। अर्थातच अहो दादानी पाठवलेली साडी सुद्धा आणली ना त्यांनी, ही काय? आणि तिकडचा स्पेशल खाऊ सुद्धा आणलाय, आणि मला बहीण मानून पैसे सुद्धा दिलेत त्यांनी, हे बघा ना। तुम्ही एवढं सांगताय याचा अर्थ आम्ही ज्या माणसाला शोधतोय तो इथे नव्हता आला, तुमच्या दादाने पाठवलेलाच माणूस इथे आला होता। पण आम्ही पुराव्याशिवाय कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवत नाही। मला एक सांगाल का त्या माणसाचं नाव काय होतं? उदय सोहोनी। दादानी असंच सांगितलं होतं। उदय सोहोनी? मला एक सांगा तुम्ही हे नाव नंतर कधी रिपीट केलं होतं का किंवा कोणाला सांगितलं होतं? नाही। मग सॉरी म्हणजे आमचाच काहीतरी गोंधळ झाला असेल, तो उदयच असेल। ठीक आहे एनिवेज थँक्यू। पण मला जरा हा प्रकार काय आहे ते कळेल का? ऍक्च्युली एक माणूस मुंबईत आला, तो लोकांच्या घरी जातो, स्वतःची खोटी ओळख सांगतो, लोकांची सहानुभूती मिळवतो आणि घरातल्या महत्वाच्या गोष्टी चोरतो आणि गायब होतो। आम्हाला असं वाटतंय की तो उदय सोहनी उद्या तुमच्या घरी येणार, तुमच्या भावाचा मित्र बनू म्हणून आलो। ठीक आहे एनिवेज थँक्यू। ओके चल। एक एक मिनिट सिद्धेश्वर, एक विचारू। हो बोला ना। इथे आल्यानंतर त्यांनी स्वतःहून त्यांचं नाव सांगितलं होतं? नाही म्हणजे तो म्हणाला की प्रकाश दादानी मला पाठवलंय, मग मीच म्हणाले तुमचं नाव उदय सोहनी आहे का, तर तो हो म्हणाला। काहीतरी गडबड आहे। मला सांगा त्यांच्याजवळ आयकार्ड होतं? नाही हो, आता दादाकडून आलाय म्हटल्यावर मी कशाला ओळखपत्र वगैरे विचारू, सालच वाटलं हो खूप। म्हणजे तुम्ही उगाच संशय घेताय ना त्यांच्यावर? नाही एक मिनिट, आम्ही उगाच संशय नाही घेतो। त्या माणसानी आधीच 3-4 जणांना स्वतःचं खोटं नाव सांगून फसवलं म्हणून आम्ही चौकशी करतो। मला जरा ती साडी बघायची होती प्लीज। अहो पण का, तुम्ही ना उगाच काहीही बोलताय, माझ्या भावाने पाठवलेली साडी आहे ती। मॅडम तुमचं सगळं म्हणणं बरोबर आहे पण तरी आम्हाला थोडीशी शंका येते म्हणून बघायची होती, प्लीज कोऑपरेट प्लीज। ठीक आहे बघा।
होता है। एक मिनट मैं कहीं पड़ लो। सौ अलका जोशी एंड सप्रेम भेट एक आए तुम्ही असं म्हणाल होतात की ही साडी तुमच्या भावाने दिली ना मग त्यात हा कागद कसा ही साडी त्या चोराने अलका जोशींकडून चोरली आणि तुम्हाला दिली एक्झॅक्टली याचा अर्थ तो उदय सोनी नव्हता नाही नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मी माझ्या भावालाच फोन करते ठीक आहे चल एक मी पंडूला मेसेज करतो आणि त्याला लक्ष द्यायला सांगतो काय झालं तुम्ही का रडताय अहो दादा म्हणाला की तो उदय उद्याच येणार आहे आज त्यांनी कोणालाही पाठवलेलं नाहीये आणि मी दादासाठी घेतलेला तो चांदीचा गणपती त्याला देऊन बसले हो हे बघा आता रडून काही उपयोग नाही तो माणूस जेव्हा घरात आला तेव्हा तुम्ही दादांना फोन का नाही केलात अहो केला होता फोन दादा मीटिंग मध्ये होता त्यांनी 11 नंतर फोन करायला सांगितलं एक मिनिट फोन तुम्ही केला होता नाही म्हणजे त्यांनीच केला तोच बोलला अहो ताई तो फोन खोटा असणार त्यांनी फसवलंय तुम्हाला आता काय करायचं मला काही सुचत नाही हो मी अशी कशी फसले मी त्याला अहो चांदीचा गणपती त्याला देऊन टाकला मी हो काय करू एक एक मिनिट प्लीज प्लीज तुम्ही पॅनिक नका तुम्ही जरा शांत आम्ही त्या माणसाला नक्की शोधून काढू तुम्ही असा धीर नका ताई माझ्या माणसाचा मला मेसेज आला त्यांनी त्या माणसाला बघितलं आणि तो त्याच्या मागावर गेला तुम्ही नका काळजी करू तुमचा गणपती तुमच्या दादाकडे नक्की पोहोच तो त्या नीच माणसाला नाही मिळेल याची जबाबदारी आमची मेंडू काय झालं अहो मॅडम मी वंदना त्यांच्या घरापासून त्याचा पाठलाग करत होतो पण रस्ता क्रॉस करताना पोरगे आडवी आलो म्हणून थांबलो तर तेवढ्यात गायब झालं मी पुढे जाऊन बघितलं पण कुठं दिसला नाही मॅडम मला काय वाटतंय त्याने रिक्षा पण बदलली आणि शर्ट पण बदलला असणार थोडक्यासाठी हातातून निसटला तो कुठे गेला असेल तो आता मॅडम सॉरी मी जरा कमी पडलो अरे नाही नाही बंडू असं काही नाही आहे सापडेल तो आपल्याला जाईल कुठे फसवणारच माणूस आहे की काय हा बोला आई अस्मिता मला इथे एक संशयित माणूस दिसतोय म्हणजे तुम्ही ज्याला शोधताय ना तोच असावा तो बहुतेक
त्याच्याबरोबर दोन माणसं उभी आहेत. मला इथे मदतीला कोणी दिसत नाही आहे. मी स्वतः जाऊन भेटू का त्याला? आई, हे बघा, तुम्ही अजिबात रिस्क घेऊ नका. आणि तुम्हाला जर शक्य झालं तर त्याचा फोटो पाठवा मला. बरं, पाठव. मॅडम, ह्यानं आता गुरुजींसारखी टोपी घातली. पण हा तोच आहे नक्कीच. हा, बोल अस्मिता. हाय. हा तोच माणूस आहे. अच्छा, एक काम करा, मी सांगते तसं करा. बर. बर, हे मला नक्की जमेल. मंडू, त्याचा पाठलाग करताना तू माणुसकी दाखवलीस म्हणून देव लगेच आपल्या मदतीला धावून आले. देवाच्या दारातच जाळ्यात अडकलाय तो. अहो गुरुजी, असं आयत्या वेळी नाही म्हणून कसं चालणार आहे? संध्याकाळच्या पूजेची सगळी तयारी केली आम्ही आणि तुम्ही नाही म्हणताय आता? नाही, म्हणजे तुम्हाला जमणार नसेल तर दुसऱ्या गुरुजींना पाठवा ना. अहो गुरुजी, असे अचानक पूजा कॅन्सल केली तर दुसऱ्या गुरुजींना पाठवणं हे तुमचं काम आहे ना. मग आता आम्ही काय करायचं? पूजा रद्द करायची का? अहो पण बर, ठीक. देवा, कसं होणार आहे आता? वहिनी, तुमची काही अडचण आहे का? मी काही मदत करू का? तुम्ही का विचारता? नाही, एवढं चिडला होता तुम्ही फोनवर म्हणून आपला विचारतो. तर तुम्हाला सांगून काय उपयोग आहे म्हणा? नाही, सांगा की काही असेल तर मी करेन ना मदत. त्याच काय आहे ना, संध्याकाळी आमच्या पुतण्याच्या लग्नाची पूजा घातली होती आणि गुरुजी ऐनवेळी नाही म्हणाले म्हणून तुम्ही एवढ्या चिडलात आणि तुमचा आवाज एवढा वाढलाय. सॉरी या, म्हणजे नाही सॉरी कशाला, त्यापेक्षा तुम्हाला थँक्यू म्हणायला आवडेल का? थँक्यू. अहो, आता गुरुजी पूजेला नाही म्हणाले. हो बरोबर, तुमच्या पुतण्याची पूजा आहे आणि मी घनश्याम भावे, मी पूजा सांगतो. अगो बाई, अहो भावे गुरुजी, अगदी देवासारखे भेटला तुम्ही. तुम्ही याल का पूजेसाठी आमच्याकडे? हो येईन की. तुम्ही म्हणाल तितकी दक्षिणा देऊ. यजमानांचा संतोष ही आमची खरी दक्षिणा. पण नक्की येणार ना तुम्ही पूजेला? 200% येणार, चिंता करू नका तुम्ही. आमच्या गुरुजींना फोन करून सांगते. बोलाय. हॅलो. हा गुरुजी, तुम्ही नाही म्हणालात पण आमचं काम झालंय. हो, भावे गुरुजी मिळालेत पूजेसाठी. म्हणजे आपल्या आम्हाला हवेत ना अगदी तसेच आहेत ते. हो हो हो. मॅडम, तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर मासा गळाला लागला. हॅलो अभि. संकेत, तुला माझ्यासोबत यावंच लागेल. बघ, मी सावनी बरोबर कुठलाही समजोता करायला तयार नाही. सगळ्यांनीच मी बघतो. चल. अरे काय जबरदस्ती आहे का? हो संकेत, जबरदस्ती आहे. अरे काय खोटं काय तुला कळायला हवं. आणि हो,
तुला ना मैत्रीची शपथ आहे अभी सचिन मी सगळं का करतोय आपण का वेळ घालवतो तो बाहेर आलेला घेऊया ना त्याला दूध धुऊया त्याला तिथेच नाही सर तिथे तो सुटू शकतो मला त्याला चांगलीच अद्दल घडवायची नमस्कार नमस्कार वहिनी वेळेत आलो ना मी हो हो अगदी अहो हे काय पूजेची तयारी अर्धवट आहे हा हा अहो ती जरा गडबडच झाली आमची नाही असू दे ना मी आहे ना मी करतो सगळं मांडणी सजावट सगळं येतं मला प्रसाद सुद्धा उत्तम बनवतो मी बर पूजेला बसणारी जोडी तयार आहे ना हो 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 होतीये तयार होतीये मग त्यांच्याकडे लक्ष द्या त्यांना तयार करून घ्या पहिल्यांदा मी इकडचं बघतो सगळं तुम्ही चिंता सोडा मला इथं तांदूळ लागते बरं हा आणि बाकीचं मी बघतो बर बर मला सांगा गुरुजी तुम्ही चहा घेणार की कॉफी चहा कॉफीने आम्ही पित्त होत दूध चालेल थोडस दूध हा मसाले दूध चालेल का हो हो का नाही मसाले दूध लगेच आणतो 2 मिनिटं मसाले दूध मसाले दूध खाली ठेवा जरा हे पण घ्या ठेव इथे जरा इकडे मदत अरे या ना या 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 हो केव्हाची वाट बघत होतो आम्ही गरम आहे हो गरम आहे गरम आहे थोड्या वेळानं घ्या ना गरम आहे ना दूध बाकीची मंडळी केव्हा येत आहेत येत असतीलच की आता अरे बापरे नेमके हेच कसे सरंजामांचे पाहुणे अजून कोण कोण येणार आहे आल्याच या ना या 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 कशात काकू मी मस्त मजेत काकू उदय कधी येणार आहे आणि वसंत तो रघु बर्वे बरोबर येईल ना मी तर विकीची वाट बघतेय वाट लागली वाट मी तुम्हाला मदत करू का जरा हो कर ना कर अरे हा तर उदय सोहनी आहे नाही नाही अहो हा आमचा वसंत आहे हो आमच्या राजापूरचा रघु बर्वे आहे हा नाही हो हे तर भावे गुरुजी
माझ्या मैत्रिणीचा भाऊ आहे. हो ना विकी? घाबरलास? कसं वाटतंय सगळ्यांना एकत्र पाहून? अजून किती जणांना फसवलंयस तू? ही माझी सून अस्मिता, प्रायव्हेट डिटेक्टिव्ह. अरे घाबरू नकोस, तुला पकडण्यासाठीच इथे सगळे जमले, म्हणूनच हा सापळा रचला होता आम्ही. ए बामट्या, मुकाट्यान कबूल करतोस का जीवदन का? नाही नाही, मला माफ करा, मी चुकलो. मी सगळ्यांच्या सगळ्या वस्तू पैसे सगळं परत करून टाकतो, पण मला माफ करा. माफ करा का? तू म्हणतोस म्हणून तुझ्या बोलण्यावर या सगळ्यांनी विश्वास ठेवला आणि त्यांचा विश्वासघात केलायस तू. आणि आता तू म्हणतोस म्हणून तुला माफ करायचं? तुझ्या या अशा वागण्यामुळे सावनीचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. त्याची भरपाई अशी वस्तूंनी आणि पैशांनी कशी करणार आहेस तू? तुझ्यामुळे संकेतचा सावनीविषयी गैरसमज झालाय. त्याला असं वाटतंय की सावनीने त्याच्यासाठी आणलेला शर्ट तुला गिफ्ट केला. सावनी खरं तर मला ओळखत सुद्धा नाही, तो शर्ट मीच चोरला, ड्रॉवर मधले पैसे पण चोरले. सावनी, संकेत, तुम्ही मला माफ करा. पण माझ्या मनात खरंच तसं काही नव्हतं, माझा तसा काही हेतू नव्हता. नाही, हेतू असो वा नसो, जबाबदार तूच आहेस. काय नाव काय तुझं? आता सगळं खरं खरं सांगायचं, का करत होतास हे सगळं? माझं नाव विश्वास खरे. माझं या जगात कोणीच नाही, लोकांच्या घरावर पाळत ठेवायचो. मग कधी नाव बदलून, वेश बदलून, कधी माहेरची, कधी सासरची, कधी गावाकडची अशी ओळख सांगून घरात शिरायचो. आणि हाताला येईल ते चोरायचो. पण जाताना काहीतरी भेटवस्तू देऊन घरच्यांना खुश करायचो. करायचं हे सगळं खरं सांगायचं तर टाइमपास म्हणून. जेवण खाण, चहा पाणी सुटायचं. आणि आतापर्यंत न मिळालेल्या नात्यांचं सुख शोधायचा प्रयत्न करायचो. सुख इतरांच्या घरातून चोरलेल्या गोष्टी भेटवस्तू म्हणून द्यायचा आणि त्यातून सुख मिळायचं तुला?
बॅग देते आता देतोस का दणका देऊ शिड आपण एक काम करू त्याला न दोरी ना असं वर उलट टांगूया आणि मिरचीची धुरी देऊया आपण थँक्यू मॅडम अशोक काका तुमची सोन्याची अंगठी आणि चेन सुद्धा पोलिसांच्या कारवाईनंतर मिळेल तुम्हाला कसं असतं ना घरातल्या खूपशा गोष्टी लहान सहान गोष्टी हरवल्यात की चोरीला गेल्यात की कुणी नेल्यात हे खूप जणांच्या लक्षातच येत नाही खूप जण त्याच्याकडे दुर्लक्ष करतात पण सावनीच्या बाबतीत फार विचित्र घडलं सगळं ती तिची केस अस्मिताकडे घेऊन आली आणि म्हणूनच तू पकडला गेलास अस्मिता याच काय करायचं ते तूच ठरव अहो मी तुमचं काहीच घेतलं नाही तुम्हाला ओळखत पण नाही तुमच्या घरी पण नाही आलो म्हणूनच मी तुला माझ्या सोबत न्यायला आलो मी सब इन्स्पेक्टर जगताप चल तुला आता चौकीवर चांगलाच पंक्चर करतो इन्स्पेक्टर साहेब आम्ही पण येतो पण यापुढे कुणी नवीन विश्वास तुम्हाला फसवणार नाही यासाठी तुम्हाला काळजी घ्यायला हवी ह्याच्यासारखी माणसं खोटी स्तुती करतात खोटं नाव खोटी ओळख सांगून आश्वासनं देतात आणि आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो अहो ह्युमन सायकोलॉजीचंही पण यापुढे कुठल्याही अनोळखी माणसावर असा विश्वास ठेवू नका त्याची आयडेंटिटी चेक करा साध्या एका फोनने सुद्धा हे काम होऊ शकतं वंदनाताई तुम्ही त्याच वेळी जर तुमच्या दादाला फोन केला असतात किंवा सावनी तू त्याच वेळी जर अनघाला फोन केला असता तर तेव्हाच तुम्ही सावध झाले असता ना अस्मिता मॅडम आम्ही लोकांना सूचना देत असतो की तुम्ही नेहमी अलर्ट राहा म्हणून पण हे लोक मनावरच घेत नाहीत म्हणून असे अनुचित प्रकार घडतात पण यापुढे तुम्ही नेहमी अलर्ट राहा आणि आजूबाजूच्या लोकांनाही सांगा चल संकेत झालं उघडले तुझे डोळे सावनी आय एम सॉरी मी उगाच तुझ्यावरती संशय घेतला करेक्ट सॉरी म्हटलं की झालं ना संकेत प्रेम करतोस ना तिच्यावर हां विश्वास नाही ठेवू शकत सावनी सॉरी प्लीज मला माफ कर बस झालं तुझं सॉरी पुराण लास्ट वॉर्निंग तू तुझा संशय स्वभाव सोडला नाहीस तर मी आपली मैत्री तुटेल हो सांगते संकेत प्रेम हे विश्वासावर टिकत रे आता जा आणि तुझ्या चुकीची भरपाई कर ओके स्मिता थँक्यू
अग थैंक यू काय टेक केअर येतो आम्ही शाबास मी कुठे काय केलंय उलट तुम्हीच प्रसंगावधान दाखवून त्याला अडकवलं सासू कुणाची आहे मी आणि तूच म्हणतेस ना प्रयत्न केले की यश मिळतच म्हणून काकू हा हा शोधलं की सापडत काकू मी काय म्हणतो एवढी पूजेची तयारी झाली मग पूजा खरोखर केली तर अरे म्हणजे काय पूजा घालायचीच अभिमान आणि अस्मिता पूजेला वचणार अस्मितानं पुन्हा कामाला सुरुवात केली ना त्या निमित्तानं पूजा आता हे दोघं पूजेला बसतील आणि शिडराव पूजा सांग ओके अरे वा क्या बात ओम आचम्यम केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम गोविंदाय नमः